राज्याच्या दृष्टीने आता महत्त्वाची बातमी आहे. दिवाळीच्या तोंडावर अनलॉक संदर्भातली एक गोड बातमी, कारण राज्यामध्ये कोरोनाची लाट ओसरल्यामुळे आणखी काही निर्बंध शिथिल करण्याचा राज्य सरकारनं निर्णय घेतलाय. राज्यातील उपाहारगृह दुकानांच्या वेळा वाढवण्यासंदर्भात काल टास्कफोर्सच्या बैठकीत विचार विनिमय करण्यात आला. तसंच अम्युजमेंट पार्कमधील मोकळ्या जागेमध्ये कोरड्या राईड्ससाठी परवानगी देण्यात आली आहे अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. तसंच अम्युजमेंट पार्क देखील 22 ऑक्टोबर पासून सुरू होण्याची परवानगी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे मुंबईतील हॉटेल्स रात्री 12 वाजेपर्यंत खुली ठेवता येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. आता 2021 ची दिवाळी खऱ्या अर्थाने म्हणजे तिथल्या असलेल्या दुकानदार, तिथे असलेले हॉटेल मालक, तिथे असलेले ग्राहक, तिथे असलेले आतले कर्मचारी ह्या सगळ्यांना दिलासा देणारी बातमी आहे. खऱ्या अर्थाने दिवाळी वाटेल आणि बरेच दिवस हे सगळं अर्थकारण सगळ्यांचं थांबलं होतं. म्हणजे हॉटेलमध्ये पाणी देणारा बॉय त्यापासून ते अगदी तिथे किराणा माल देणाऱ्यापासून अशी ती सगळी चेन थांबलेली होती. आता ती मात्र हळूहळू उघडते आणि पूर्णतः उघडते, त्यामुळे मुख्यमंत्री आणि टास्क फोर्सचे खरंच मनापासून सगळेच आभार मानतील. 12 वाजेपर्यंत दुकानांना उघडं ठेवण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर लास्ट ऑर्डर रेस्टॉरंट आणि हॉटेल्सची 1 वाजेपर्यंत मॅक्झिमम घेता येऊ शकेल अशा स्वरूपाने सुद्धा निर्णय झालेला आहे. इतर मुंबई इतर शहरांमध्ये त्या त्या ठिकाणच्या स्थानिक प्रशासनाने जी काही वाढीव म्हणजे ही बेसलाईन मुंबईची धरून जी काही वाढ दुकानांच्या उघडं ठेवण्यामध्ये आणि रेस्टॉरंट आणि हॉटेल्सच्या उघडं ठेवण्यामध्ये देण्याचं आहे, त्याबाबतचा योग्य तो निर्णय स्थानिक प्रशासनाला विश्वासात घेऊन त्यांनी करावा अशा बाबतीतला सुद्धा निर्णय घेण्यात आलेला आहे. आता यावर भाजपचे आमदार राम कदम यांनी म्हटलंय की आमच्याच पाठपुराव्याला यश आलं. हे रात्री 10 वाजता बंद करायला महाराष्ट्राचं सरकार याच्यासाठी सांगत होतं, कारण वेस्टर्न भागामध्ये 1 तासाचे 25,000 रुपये घेतले जात होते आणि मुंबईच्या ईस्टर्न भागामध्ये 1 तास आणखी जास्त चालवायचं असेल तर लोकांना 15,000 रुपये द्यावे लागत होते. आम्ही आवाज उचलला, ही वसुली चालणार नाही महाराष्ट्रात. सरकारला झुकतं घ्यावं लागलं आणि सरकारनं आज जाहीर केलं आहे की या सगळ्याच गोष्टींच्या वेळा वाढवणार. हे 3 पक्षाचं सरकार फक्त कुठून कसे पैसे मिळतील, कशी वसुली करता येईल याच्याकडे लक्ष देण्याच्या ऐवजी महाराष्ट्रामध्ये विकासाची कामं बंद पडली आहेत, ती कधी सुरू होणार याच्याकडे हे 3 पक्ष कधी वेळ देणार आहेत. बातमी कॉलेज